माझा मेगा श्रीकांत आज वंदे भारतने प्रवास करणार आहे पुणे ते सोलापूर. तर वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे, वंदे भारत सुविधा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आज. तर माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा आज या प्रवासाचा आनंद घेणार आहात. तर थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्मवरती. तर मी आणि माझा मुलगा दादू बसलेला आहे. तर इकडे इमर्जन्सी विंडो आहे आणि इथं सीट नंबर पण लिहिलेले आहेत. तर छान आहे व्यवस्था. थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर अशा पूर्ण काचेच्या खिडक्या आहेत, बाहेरचं काही दिसत नाही. हा ना, तर हे आहे तिकीट. ई तिकीट आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. आणि हे बघा, वंदे भारत दिसतंय. आणि इथून बघा, 7:15 सुरू झालेली आहे पुणे स्टेशन गाडी आणि सोलापूरला पोहोचणार आहे 22:40, म्हणजे जवळजवळ 10:45. आणि इथं डब्बा नंबर आहे C12. आणि इथं तिकीट बुक करते वेळेसच तुम्हाला ऑप्शन असतं, व्हेज नॉन व्हेज मील कुठलं घेणार आहे ते. आणि तिकीट फेअर दोघांचं 1860 आहे. इथं IRTCचे कन्व्हिनियन्स फी 35 रुपये आणि एजंट सर्व्हिस चार्जेस 40 रुपये आहे. असं मिळून दोघांचं 1936 रुपये झालेलं आहे तिकीट. पुणे ते सोलापूर हे जवळजवळ 3.5 तासाचं अंतर आहे जे वंदे भारतने येतं. असं नॉर्मल रेल्वेला तर बऱ्याच वेळ लागतो, 4.5 तास लागतात, पण वंदे भारतने जवळजवळ 3.5 तासात आम्ही पोहोचू. तर खूप छान वाटतं आहे, अजिबात हादरे वगैरे बसत नाहीत नॉर्मल रेल्वेसारखे. ते छान वाटतं आहे बसल्यानंतर, एकदम स्मूथ असे आपले मेट्रो कशी जाते तसा थोडासा अनुभव येतो. थोडेशीच चालते, म्हणजे असं नाही, तर मेट्रोसारखा अनुभव येतो आहे. छान वाटतं आहे आम्हाला. तर थोड्याच वेळात आमचं जेवण येईल. जेवण पण आम्ही तिकिटामध्ये इन्क्लूड असतंच, पण ॲज तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नाही. आम्ही व्हेज मागवलेलं आहे, तर थोड्या वेळात आमचं जेवणसुद्धा येईल. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या पाण्याची बॉटल आलेली आहे. तर इथं पाण्याच्या बॉटलचं, तर इथं पाण्याच्या बॉटलचं स्टँडसुद्धा आहे. आणि इथं तुम्ही याच्यावरती हे फूड स्टँडसुद्धा आहे. हे इथं हे हा असं होतो टेबल, छान आहे. तुम्ही जेवण ठेवू शकता आणि जेवण करू शकता. असं फोल्डिंगचं टेबल आहे इथं, छान आहे. तर इथं आमचं जेवण आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. तर अगोदर मला वाटतं हे दही आहे. तर याच्यामध्ये चपाती आहे. तर हे दादा आणून देतात सगळ्यांना जेवण, तर ते वाटत आहेत जेवण सगळ्यांना. तर आम्हाला पण दिलेलं आहे आमचं व्हेज आहे. तर याच्यामध्ये बघा, अशा 2 चपात्या आहेत आणि बटाट्याची भाजी, बटाटा आहे 1 स्पून पण आहे. खूप छान सुंदर स्पून आहे, हा लाकडी स्पून आहे. याच्यामध्ये भात आहे. आणि
भाजी, याच्यामध्ये दाळ आहे आय थिंक. तर दाळ आहे याच्यामध्ये आणि हे सगळे जे रॅपर आहेत वरचे दादूने असे खालीच ठेवलेले आहेत त्यांच्या. याच्यामध्ये आय थिंक पनीरची भाजी आहे, मटर पनीर आहे. तर ही मटर पनीरची भाजी आहे. तर एवढं सगळं छान जेवण मिळतं आपल्याला. दादू पण जेवण करत आहे. जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम आलेलं आहे. हॅव मोर कंपनीज आहे, तुम्ही पाहू शकताय. तर जेवण पण खूप छान होतं. तर आम्ही पोहोचलो आहोत सोलापूरमध्ये ड्राय होऊनच. साऊथ होते तर असं वाटलं नाही की ट्रेनने प्रवास करतो, असं वाटत होतं की कारने प्रवास म्हणजे बसल्यानंतर जाणवत नव्हतं की हादरे बसतात किंवा आता लागतात असं काहीही नव्हतं. एकदम असं स्मूथ मेट्रो चाललेली, छान वाटलं प्रवासामध्ये. या फक्त ए सीचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी अवघड आहे. ज्यांना ए सी आवडते त्यांच्यासाठी खूप छान ट्रेन आहे. अजिबात बसल्यानंतर म्हणजे कसलेही हादरे बसत नाही आहेत. तर आम्ही उतरतो आहे आता.